आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. नमस्कार, माझे नाव गायत्री देसाई. मी आता नववीची विद्यार्थी असून मी आज आजचा श्लोक सादर करीत आहे. अन्नदान परम दानम विद्यादानवत्ता परम अन्य क्षणिका तृप्ती ही या जीवस विद्या. अर्थ, अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे, परंतु विद्यादान हे त्याहूनही श्रेष्ठ दान आहे. कारण अन्नाने होणारे समाधान काही काळ टिकणारे असते, परंतु विद्या घेतल्याने मिळणारे समाधान हे जगभर पुरणारे असते. धन्यवाद. नमस्कार, मी श्रावणी कळदोनी ही आता नवीची विद्यार्थिनी. मी आज तुमच्यासमोर सुविचार सादर करीत आहे. देणाराही परत घेऊ शकत नाही असे भेट म्हणजे शिक्षण. नेहमी स्वतःचा विकास करीत राहा, कारण गती आणि प्रगती हे तुमच्या जिवंतपणाचे प्रमाण असते. आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे जी तुम्हाला पायथ्यावरून शिखरावर पोहोचवू शकते. धन्यवाद. माझे नाव सोनिया पाटील. मी आता नववीची विद्यार्थिनी असून मी आजचे पंचांग सादर करीत आहे. सूर्योदय सकाळी 7:01 झाला. सूर्यास्त 6 होईल. चंद्रोदय सायंकाळी 6:54 होईल. चंद्रास्त सकाळी 7:59 होईल. तिथी प्रतिपदा नक्षत्र मृग पक्ष मार्गशीर्ष कृष्ण राहू काळ सकाळी 11:08 ते 12:08 पर्यंत. शुभ काळ अभिजित मुहूर्त सकाळी 11:52 ते 12:33 पर्यंत. यमगंड दुपारी 2:48 ते 4:06 पर्यंत. यमगंड दुपारी 4:01 ते 4:42 पर्यंत. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव तनुश्री नायर. मी आपल्यासमोर चिंतन सादर करीत आहे. माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात, एक म्हणजे वाचलेले पुस्तक आणि दुसरे भेटलेली माणसे. दोन, पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथे हरण्याची जास्त भीती असते. तीन, विश्वास हा खोडोबासारखा असतो, तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो. धन्यवाद. काय घडते जगात, काय घडते देशात, जाणून घेऊया आजच्या बातम्यात. साक्षी तौरी आज ठळक बातम्या सादर करीत. नमस्कार, मी साक्षी दीपक तौरी, आता नववीची विद्यार्थिनी. मी आज तुम्हाला बातम्या सांगण्यासाठी आले आहे. जगवार्ता, रशियाने अणुबॉम्ब टाकला तरी आम्ही टाकणार नाही. संभाव्य तिसऱ्या महायुद्धातून फ्रान्सची माघार. देशवार्ता, कसोटी मालिकेपूर्वीही भारताला मोठा धक्का. 5 खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर. 2, बनला 500 सिक्स मारणारा पहिला भारतीय रोहित शर्मा. राजा वार्ता, महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद. फडणवीसांची अमित शहांबरोबर फोनवरून चर्चा. जिल्हा वार्ता, कोमल असटकर यांना महाव्यवस्थापक सेफ्टी पुरस्कार.
महाविकास आघाडीचा इशारा 10 डिसेंबर रोजी निषेध आंदोलन तालुका वार्ताहर जिल्हा परिषद ग्रामपंचायत अधिकाऱ्यांसमोर प्रचंड वादावादी शहर वार्ताहर इचलकरंजीतील ITM रुग्णालयाचे रूप पालटले अत्याधुनिक वैद्यकीय सेवा सुरू व मनेरा हायस्कूलमध्ये आज शालेय वार्षिक तपासणी उत्साहात सुरू धन्यवाद नमस्कार माझे नाव श्रेया रंजित चव्हाण ही आता नवीची विद्यार्थिनी मी तुम्हाला सामान्य ज्ञान सांगत आहे जगातील सर्वात मोठा खंड कोणता आशिया असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळी दोन्ही वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो सरडा भारतातील कोणत्या राज्यात हत्ती बघायला मिळतात कर्नाटक 22% निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते 37° सेल्सिअस कोणत्या परजीवी जीवाणूमुळे हिवताप म्हणजे मलेरिया होतो उत्तर प्लाझ्मोडियम धन्यवाद नमस्कार माझे नाव आरती बाबर मी आपल्या समोर व्यक्तिविशेष सादर करते आपल्या देशात अनेक असे महापुरुष होऊन गेले आहेत त्या महापुरुषांचे जीवन आणि त्यांचे विचार आपल्याला काही शिकवतात त्यांचे विचार निराश झालेल्या व्यक्तीलाही ध्येय राखण्यासाठी प्रेरित करत आहेत महापुरुषांचे जीवन आणि त्यांचे विचार नेहमीच मार्गदर्शन करत असतात यापैकी एक महापुरुष म्हणजे स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंदांचे विचार खूप प्रेरणादायी आहेत स्वामींची आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण सार्वजनिक सेवेत व्यतीत करीत असत आणि प्रत्येकालाही असेच करण्यासाठी प्रेरणा देत असत 1893 शिकागो येथे झालेल्या जागतिक सर्वधर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंद हे भारतीय संस्कृतीचे व हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीच्या माझ्या बंधू आणि भगिनींनो या दोन शब्दांनी संपूर्ण जगाला जिंकले होते भारतीय तत्वज्ञानाच्या किनाऱ्यापासून पाश्चात्य विज्ञानापर्यंत समन्वयाचे खळखळाट करत वाहणाऱ्या त्यांच्या अमोघ वर्तृत्व वाणीने सारे पाश्चात्य देश दिपून गेले होते धन्यवाद नमस्कार मी अनुष्का कांबळे इयत्ता 9वीची विद्यार्थिनी आज मी बोधकथा सादर करीत आहे आजची बोधकथा कासव आणि बेडूक नदीकाठी गवतात काही बेडूक खेळ उड्या मारून स्वतःची करमणूक करत होते ते पाहून तेथील एका कासवाला आपल्याला उड्या मारता येत नाही हे पाहून वाईट वाटले इतक्यात त्या बेडकांना नाचताना पाहून एक गार आकाशात उतरली व तिने सर्व बेडूक खाऊन टाकले ते पाहून एक कासव इतर कासवांना म्हणाले अंगात उडी मारण्याची शक्ती असल्याने मरण येण्यापेक्षा ती शक्ती नसलेली बरी बोधकथेचे तात्पर्य देवाने जे गुण जन्मतास दिलेले असतात ते हितकारक असतात धन्यवाद नमस्कार मी आरती प्रशांत पोद्दार आपल्या समोर आज आजचे 3 विशेष स्वागत करीत आहे 1761 साली शिवरायांची सून राजाराम महाराजांची पत्नी आणि करवीर रियासतीची निर्माती महाराणी ताराबाई यांचे निधन झाले 2019 साली डेव्हिस कप टेनिस स्पर्धांची सुरुवात झाली 3 1961 साली टांझानिया हा देश मगोवा स्वतंत्र झाला धन्यवाद